हॅलो फ्रेंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण इंग्रजी व्याकरण शिकणार आहोत तर चला शिकूया इंग्रजी पटापट लर्न इंग्लिश सेंटेन्स म्हणजेच इंग्रजी ग्रामर्स वाक्य वाचूया ती एक मेहनती व्यक्ती आहे ती एक मेहनती व्यक्ती आहे हे वाक्य मराठी वाक्य या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये या ठिकाणी वाक्य तयार करायला शिकायचे आहे तेही पटापट तर हे वाक्य आपण कोणत्या काळातील आहे ओळखूया ती एक मेहनती व्यक्ती आहे आहे म्हटल्यावर वर्तमान काळात वाक्याच्या शेवटी जर का आहे असेल तर समजायचे की ते वाक्य आहे वर्तमान काळातील वाक्य म्हणजे वाक्यामध्ये जर का आहे येत असेल तर ते वाक्य आहे वर्तमान काळाचे वाक्य आहे आपण बोलतच असतो की ती एक व्यक्ती ती एक मेहनती व्यक्ती आहे असं बोलतच असतो म्हणजेच वाक्य आहे चालू वर्तमान काळातील वाक्य तर चालू वर्तमान काळातील वाक्यामध्ये आपण काय करतो असतो आणि आरचा चा वापर करत असतो चालू म्हणजे चालूमध्ये नाही चालूमध्ये आय एन जी प्रत्ये लावत असतो चालूमध्ये आय एन जी आणि वर्तमान काळामध्ये आम्ही चार घेत असतो तर चालू म्हटल्यावर आय एन जी प्रत्ये हा लावत असतो मूळ क्रियापदाला तर या वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये पटापट या ठिकाणी वाक्य तयार करायला शिकणार आहोत तर या वाक्याला आपण काय करूया क्रम देऊया ती एक एक मेहनती व्यक्ती दोन आणि आहे साठी तीन क्रमांक दिलेला आहे आपण तर या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तयार करीत असताना आपण कोणत्या क्रमाने घेतो असतो एकचा एकला त्यानंतर तीन तीनच्या नंतर दोन म्हणजे एक एकच्या नंतर उलट क्रम म्हणजे शेवटचा क्रम घ्यायचा या ठिकाणी तीन तीनच्या नंतर दोन या क्रमाने घेऊन आपण हे वाक्य एकदम सोप्या पद्धतीने पटापट या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत तर पाहूया हे वाक्य कसे पटापट तयार करता येते एक नंबरला घेऊया ती यस याची सी म्हणजे काय ती त्यानंतर आहेसाठी आपण आम्ही जर घेणार आहोत म्हणजे वर्तमान काळातील वाक्य असल्यामुळे आपण आम्ही जारचा वापर या ठिकाणी करणार आहोत तर सी या कर्त्यासाठी आपण काय घेणार आहोत ईज सी ईज ईज म्हणजे आहे आपण वर्तमान काळातील वाक्यामध्ये आम्ही जर हे सहाय्यकार्य क्रियापद कसे वापरतो कर्त्यानुसार घेत असतो तर कर्ता हा आपण आय म्हणजे स्वतःसाठीच फक्त एम वापरले जाते तर ईज हे एकवचनासाठी आणि आर हे अनेक वचनासाठी तर ही सी इट ही सी इट साठी इज वापरतात तर वी दे आर दे यू या कर्त्यासाठी आड वापरले जाते हे तर तुम्हाला माहितच आहे आणि आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलोच आहोत तर बाकी या ठिकाणी तयार करायला शिकूया सी म्हणजे ती इज म्हणजे आहे त्यानंतर एक मेहनती व्यक्ती अ म्हणजे एक त्यानंतर हाड याचे आ डे हार्ड म्हणजे काय मेहनती वर्किंग, वर्किंग डब्ल्यू आर के आर एन जी वर्किंग हार्डवर्किंग म्हणजे काय मेहनती या ठिकाणी काय केलेलं आहे आपण हार्डवर्क तर याला आय एन जी लावलेलं आहे वर्किंग म्हणजे चालू असल्यामुळे चालू काळामध्ये आपण मूळ क्रियापदाला आय एन जी हा लावत असतो त्यानंतर व्यक्ती पर्सन पी ए -E आर यस ओ एन पर्सन म्हणजे काय व्यक्ती ती एक मेहनती व्यक्ती आहे सी इज अ हार्ड वर्किंग पर्सन सी म्हणजे ती ईज म्हणजे आहे अ म्हणजे एक हार्ड वर्किंग म्हणजे मेहनती अँड पर्सन म्हणजे काय व्यक्ती हे वाक्य आहे चालू वर्तमान काळातील वाक्य तर चालू वर्तमान काळातील वाक्य असल्यामुळे आपण या ठिकाणी ईज घेतलेली आहे आणि त्यानंतर मूळ क्रियापदाला आहे जे प्रत्या लावलेला आहे नेक्स्ट वाक्य आपण वाचूया श्यामने आपला हात मोडून घेतला श्यामने आपला हात मोडून घेतला हे वाक्य आहे मराठी वाक्य मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी पटापट तयार करायला शिकायचे म्हणजे असे काय इंग्लिश ग्रामर या मराठी मराठी व्याकरणचे आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकायचे आहे कोणते इंग्लिश ग्रामरचे सेंटेन्स तर या वाक्याला आपण काय करूया क्रम देऊया श्यामने एक आपला हात दोन मोडून तीन आणि घेतला चार तर इंग्रजीमध्ये आपण वाक्य कसे तयार करत असतो हे तर तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेलेच आहे आणि तुमच्या लक्षातच असेल म्हणजेच एक नंबरच्या एक नंबरला आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर ता उलटचा क्रम म्हणजे शेवटचा क्रम काय या ठिकाणी चार एकच्या नंतर चार आणि चारच्या नंतर काय तीन तीनच्या नंतर दोन तर इंग्रजी वाक्य आपण कसे तयार करत असतो एक चार तीन दोन म्हणजे उलट क्रमाने घेऊन हे वाक्य या ठिकाणी पटापट तयार करायला शिकत असतो तर सुरुवातीचे वाक्य आपण इंग्रजी ग्रामरमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे घेतलेले प्रेझेंट कंटिन्यू टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळाचे वाक्य या ठिकाणी घेतलेले होते आता हे सेकंड नंबरचे वाक्य आहे आणि हे वाक्य कोणत्या काळातील आहे हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत म्हणजे श्यामने आपला हात मोडून घेतला तर हे वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे कोणते वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे तर पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये आपण काय करत असतो हॅव याचे व्ही ई हॅव किंवा हॅज यस एस चा वापर करत असतो कोणत्या पूर्ण वर्तमान काळातील वाक्यामध्ये आणि त्यानंतर काय घेत असतो क्रियापदाचे तिसरे रूप कितवे रूप हॅव किंवा हॅज आले असेल तर क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते म्हणजे असे वाक्य आहे इंग्लिश ग्रॅमरमध्ये कोणते वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य तर या वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत श्यामने म्हणजे एक नंबरला एक नंबरला घेऊया श्याम यस यच वाय ए यम श्याम त्यानंतर घेतला तर या ठिकाणी आपण काय घेणार आहोत हॅव घेणार आहोत की हॅच घेणार आहोत पाहूया तर या ठिकाणी येणार आहे श्याम या कर्तेसाठी आपण काय घेणार आहोत हॅच यच एस ये हॅच म्हणजे हॅव किंवा हॅजे आपण पूर्ण वर्तमान काळातील वाक्यामध्ये वापरत असतो तर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे हॅच एच एस ये हॅच त्यानंतर काय घेतलेलं आहे मोडून मोडणीसाठी ब्रेक ब्रो ब्रोकन क्रियापदाचे पहिले रूप आहे ब्रो या ठिकाणी आपण लिहूया बी आर ओ के बी आर ई ए के ब्रेक

तर या ठिकाणी आपण हॅव किंवा हॅज नंतर क्रियापदाचे किती रूप घेणार आहोत तिसरे रूप वाक्यामध्ये जर का हॅव किंवा हॅज आले असेल तर तेव्हा क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते तर मोडणे मोडून यासाठी आपण काय घेणार आहोत ब्रोकन बी आर ओ के एन ब्रोकन म्हणजे मोडून मोडणे त्यानंतर आपला हात आपल्यासाठी हीच याच्या एस हीच आणि हातसाठी हँड याचे एन डी हँड म्हणजे काय हात श्यामने आपला हात मोडून घेतला श्याम हॅज ब्रोकन हीज हँड एकदम सोपे वाक्य घेतलेले आणि या सोपे वाक्याचे या ठिकाणी आपण पटापट वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकलो आहोत म्हणजेच हे वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य तर पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य म्हटल्यावर इंग्रजीमध्ये प्रझेंट परफेक्ट टेन्स नेक्स्ट वाक्य आपण वाचूया तू इतक्या वेगाने का धावत आहेस तू इतक्या वेगाने का धावत आहेस त्यानंतर काय प्रश्नार्थक चिन्ह आहे हे वाक्य तुम्हाला तुमच्या तुम्हार लगेच लक्षात आले असेल की हे वाक्य कोणते आहे तर हे वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच या वाक्यामध्ये काय आहे प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे का तू इतक्या वेगाने का धावत आहेस तर हे वाक्य आहे प्रश्नार्थ वाक्य पण हे कोणत्या काळातील वाक्य आहे या ठिकाणी काय आहेस तुम्हाला सांगितलेलंच आहेस असेल वाक्या शेवटी जर काय आहेस असेल आणि आहेत असेल तर ते वाक्य समजायचे की वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणजेच आपण हे वाक्य कसे तयार कसे म्हटलेले आहे तू इतक्या वेगाने का धावत आहेस म्हणजे ठिकाणी काय चालू आहे आपण बोलत असतो तू इतक्या वेगाने का धावत आहेस म्हणजे वाक्य आहे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य तर या वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकायचे आहे तर प्रश्नार्थक वाक्य सुरुवाती आपण इंग्रजी वाक्यामध्ये कसे करत असतो तर प्रश्नार्थक शब्द घेऊन तर या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द कोणता आहे का म्हणजे व्हाय डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे का तर त्यानंतर वर्तमान काळातील वाक्यामध्ये आपण काय घेतो असतो तुम्हाला तर माहीतच आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कोणते ॲम इच आणि आरचा वापर हा वर्तमान काळातील वाक्यामध्ये करत असतो आणि चालू म्हटल्या आयन जी लावत असतो मूळ क्रियापदाला आयन जी तर फाय म्हणजे का प्रश्नाथ थाक शब्द या ठिकाणी आपण घेतलेला आहे आता या था ठिकाणी घेणार आहोत सहाय्यकारी क्रियापद तर या ठिकाणी तू वाय ओ यू यो या कर्त्यासाठी आपण काय घेणार आहोत आर कर्त्यानुसार आपण आय मीचा आर हे घेत असतो फक्त स्वतःसाठी एम वापरत असतो आणि जे एक क्वेश्चनासाठी तर आर हे अनेक क्वेश्चनासाठी तर यू या कर्त्यासाठी वी यू दे या कर्त्यासाठी आपण आरचा वापर करत असतो आणि इचा ही सी साठी इच तर या ठिकाणी आर घेतलेला आहे आरच्या नंतर करता करता कोण आहे तू म्हणजे वाय ओ यू यू म्हणजे तू आणि कर्त्यानंतर मूळ क्रियापद मूळ क्रियापदाला एन जे प्रत्यय या ठिकाणी आपण लावणार आहोत धावत म्हणजे रन आर यू एन रन डबल एन ए येणार या ठिकाणी आणि आय एन जी प्रत्ये रनिंग म्हणजे काय धावणे रनिंग या ठिकाणी आय एन जी प्रत्यय लावलेला म्हणजे चालू करायचं वाक्य त्यानंतर इतक्या वेगाने सो यस सो सो फास्टली यफ एस टी एल वाय त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह प्रश्नार्थ वाक्य असल्यामुळे या ठिकाणीसुद्धा प्रश्नार्थ चिन्ह शेवटी तू इतक्या वेगाने का धावत आहेस व्हाय आर यू रनिंग सो फास्टली व्हाय हा प्रश्नार्थक शब्द असल्यामुळे प्रश्नार्थ वाक्य असल्यामुळे या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द घेतलेला आहे त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर करता करत्यानंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रथे म्हणजेच वाक्य आहे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य प्रचंड कंटिन्युअस इंटरगेटिव्ह सेंटेन्स नेक्स्ट वाक्य आपण वाचूया तुझी अडचण काय त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह तुझी अडचण काय म्हणजेच हे वाक्य आहे प्रश्नार्थकच वाक्य आहे काय या वाक्यामध्ये काय प्रश्नार्थक शब्द हे काय आणि प्रश्नार्थक चिन्हसुद्धा आहे तर हे वाक्य आहे वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य प्रेझेंट इंटरगेटिव्ह सेंटेन्स तर या वाक्याचे आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकायचे आहे हे काय इंग्रजी ग्रामर या ठिकाणी आपण शिकत आहोत तुझी अडचण काय तर प्रश्नार्थक शब्द या ठिकाणी सुरुवातीला घेणार म्हणजे प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही केव्हाही प्रश्नार्थक शब्दाने होत असते म्हणजे करावीच लागते लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे तर काय कायसाठी आपण तु। या ठिकाणी घेणार आहोत व्हाट डब्ल्यू एच ए टी व्हाट म्हणजे काय त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद कोणते या ठिकाणी वर्तमान काळातील वाक्य असल्यामुळे या ठिकाणी तुझी तू या कर्त्यासाठी यू या कर्त्यासाठी आपण काय घेणार आहोत इज म्हणजे युअर युअर या करत्यासाठी तुझी व्हाट इज युअर इट इट वाय ओ यू आर युअर म्हणजे तुझी इज या ठिकाणी वर्तमान काळात वाक्य असल्यामुळे या ठिकाणी आपण इज घेतलेले युअर आणि अडचणसाठी प्रॉब्लेम पी आर ओ बी एल ई यम प्रॉब्लेम म्हणजे काय समस्या किंवा अडचण पी आर ओ बी एल ई यम अडचण तुझी अडचण काय व्हाट इज युअर प्रॉब्लेम व्हाट म्हणजे काय इज म्हणजे वर्तमान काळातील वाक्य असल्यामुळे इज आणि युअर म्हणजे तुझी प्रॉब्लेम म्हणजे अडचण किंवा समस्या नेक्स्ट वाक्य आपण वाचूया मी लगेच येतो मी लगेच येतो ये हे वाक्य आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी तयार करायला शिकायचे आहे तर पण हे वाक्य कोणत्या काळातील आहे हे आपण या ठिकाणी पाहूया मी लगेच येतो म्हटल्या वाक्य आहे साध्या भविष्यकाळाचे वाक्य आहे कोणते वाक्य साध्या भविष्यकाळाचे वाक्य आहे तर या वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकूया भविष्यकाळी वाक्य असल्यामुळे भविष्यकाळी वाक्यामध्ये आपण विलचा वापर करत असतो डब्ल्यू आय डब्ल्यू एल विल आणि नंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरत असतो किती रूप पहिले रूप वाक्यामध्ये जर का विल आले असेल तर विलच्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घेणे तर या वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करू मी या कर्त्यासाठी आपण आय घेतलेले आहे आय म्हणजे मी त्यानंतर विल कर्त्यानंतर विल घेणे आणि विलच्या नंतर क्रियापदाचे पहिले रूप कम सी ओ यमी कम सी ओ यमी कम कम केम कम या पार पार तर या ठिकाणी आपण क्रियापदाचे पहिलेच रूप घेतलेले आहे त्यानंतर लगेच ॲट ए टी ॲट वन्स ओ यन ई ॲट वन्स म्हणजे काय लगेच मी लगेच येतो आय विल कम ॲट वन्स करता करत्यानंतर विल आणि विलच्या नंतर क्रियापदाचे पहिले रूप घेणे म्हणजेच या ठिकाणी आपण सिंपल फ्युचर टेन्स साध्या भविष्यकाळी वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकलो आहोत साध्या भविष्यकाळाचे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स वाक्य वाचूया तो आला आहे एकदम छोटे वाक्य आहे आणि या छोट्या वाक्याचे आपण या ठिकाणी इंग्लिशमध्ये ग्रामर शिकणार आहोत म्हणजे इंग्लिशचे वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकूया तो, तो ही सुरुवातीला आपण पाहूया हे वाक्य कोणत्या काळातले आहे तो आला आहे म्हणजेच हे वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करायला सोपे जाते तर हे वाक्य आहे वर्तमान काळाचे वाक्य तर पुनर्वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये आपण शिकलेलोच आहो म्हणजे सुरुवातीचे वन नंबरचे या ठिकाणी वाक्य घेतलेले होते आपण पहिले वाक्य कोणते घेतलेले पुनर्वर्तमान काळाचेच वाक्य घेतलेले आहे पुनर्वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये आपण एक नंबरचे नाही सॉरी दोन नंबरचे वाक्य या ठिकाणी आपण घेतलेले आहे तर ते वाक्य पूर्णवर्तमान काळाचेच आहे तर वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये आपण हॅव याचे व्ही हॅव किंवा हॅचा वापर करतो असतो आणि क्रियापदाचे कितवे रूप घेतो असतो तिसरे रोग तर हे वाक्य आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने तयार करायला शिकणार आहोत ही ही म्हणजे तो आहे साठी ही हॅज ही ही सी इट या कर्त्यासाठी आपण हॅजचा वापर केलेला आहे आणि आय वी यो दे या कर्त्यासाठी हॅचा वापर केला जातो कोणत्या पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये हिच्यानंतर हॅज हॅजच्या नंतर क्रिया तिसरे रोग पहिले रूप काय सी ओ कम दुसरे रूप केम सी ए केम त्यानंतर पहिले रूप कम दुसरे रूप केम आणि तिसरे रूप कम परत सी ओ ई कम केम कम तर या ठिकाणी आपण किती रूप घेणार आहोत तिसरे रूप सी ओ यमी -E, कम तो आला आहे ही हॅज कम म्हणजेच या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरमध्ये प्रेझेंट परफेक्टेन्सचे सेंटेन्स या ठिकाणी पटापट तयार करायला शिकलो आहोत तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी ग्रामरमध्ये पटापट सेंटेन्स मराठीमध्ये घेऊन इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकलो आहोत इंग्लिश ग्रामर सेंटेन्स थँक्यू